जोंधळे सापडले, त्या नायकांचा डाव बिकळला. आता पुढं काय? पुढं काय? जोंधळे आणि नायकांनी पैसे खाल्लेत, आपला याच्यामध्ये काही बी संबंध नाही असं जाहीर करून टाकायचं. फक्त जाहीर करून काय भागणार नाही, साहेबांना सोडवायचं म्हणजे भक्कम पुरावे पाहिजेत आपल्याकडे. बघा, ज्यांनी पैसे खाल्ल्यात ती माणसं आपल्याला माहिती आहे. ते खोट्या सह्या केलेल्या जोंधळे यांनी ताब्यात घेतलंय आणि तसं तो कोर्टात सांगायला बी तयार आहे. पाहिजे तर श्रीहरीला बी आपण तयार करून घेतो की नाही. हे बघा, श्रीहरी आणि जोंधळेने घोटाळा केली गोष्ट खरी आहे, पण काही ठोस पुरावा आहे का आपल्याकडे? हे बघा, नाही आता जोंधळे सगळे कबूल करत आहेत, पण उद्या कोर्टात पलटी मारली तर? बरोबर आहे, कारण ते आता आपल्या ताब्यात आहेत म्हणून बोलत आहेत. पण जे कोर्टात सांगणार तेच महत्वाचं. म्हणजे जोंधळ्याने एकदा का कोर्टात हजर केलं तर ही केस आपल्या हातातून गेली म्हणून समजा. अहो, म्हणूनच मी अजून जोंधळींची नोंदच नाही केली स्टेशन डायरीत. पण हे जास्त दिवस नाही चालणार. म्हणजे एखाद वेळेस कुणी जर तक्रार केली ना की जोंधळे गायब झालेत, तर लगेच हजर करावं लागेल त्यांना. मग आता काय करायचं? आपण जोंधळ्यांनी पलटी मारू नये असा प्रयत्न केला तर? आपण एक काम करू, जोंधळ्यांची समधी कबुली मोबाईल मध्ये रेकॉर्ड करू. आम्ही करतो. नाही, याच्या आधी बी जोंधळ्यांकडनं समधी माहिती आम्हीच काढून घेतली होती. अहो, त्यासनी धरला कुणी? आम्हीच. नाही, तुम्ही कशीही कबुली करून घ्या, त्याचा काही उपयोग नाही. ते कोर्टात सांगू शकतात की माझ्याकडून बळजबरीने यांनी कबुली करून घेतले, आणि मग आपल्याला काहीच करता येणार नाही. हा, असं कसं? व्हिडिओ मध्येच बळजबरी केली नाही असं कबूलच करून घ्यायचं? अहो, नाही चालणार. अहो, कबुलीवर फक्त भागणार नाही. हे बघा, नायकांविरुद्ध आपल्याला पुरावे गोळा करावे लागणार आहेत, कारण घोटाळा खरा त्यांनीच केलाय. आणि साहेब, अहो, जोंधळे म्हणजे फक्त एक प्याद आहे नुसतं. अहो, पण जोंधळ्यांनी सांगितल्यावर नाईक बी अडकत्यालाच की? आपण खोटा साक्षीदार कोर्टात उभा केलाय असं युक्तिवाद होईल नायकांकडून कोर्टात, आणि म्हणून त्यांनीच घोटाळा केलाय पैशाचा हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्यांच्या विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करायला पाहिजेत. अहो साहेब, नुसतं जोंधळ्यांवर ही केस सॉल्व्ह होणार नाहीये. मला वाटलं जोंधळे सापडलं, समधी कबुली दिली की आपा सुटतील. पण हे काहीतरी यंगाडं गणितच दिसतंय. जोपर्यंत आपल्याला भक्कम पुरावे सापडत नाही ना, तोपर्यंत कोर्ट कुठली गोष्ट खरी मानत नाही. पण मग आता नायकांच्या विरोधातले पुरावे कसे मिळणार?